हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना चला तर मग आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत येता दहावी विषय गणित दिवस बारावा घटक आहे बहुपदी यामध्ये आपण शिकणार आहोत उपघटकामध्ये बहुपदीची कोटी बहुपदीचे प्रमाणरूप बहुपदीचे सहगुणकरूप या पाठातून आपल्या क्षमता विकसित होणार आहेत बहुपदीची कोटी आपल्याला ओळखता येणार आहे बहुपदी प्रमाणरूपात लिहिता येणार आहे आणि बहुपदी सहगुणक रूपातसुद्धा आपल्याला लिहिता येणार आहे त्यासाठी आपण महत्त्वाचे मुद्दे आणि उजळणी करूया जे आपण इयत्ता नववीमध्ये आपल्या इयत्ता नववीमध्ये आहे पण आपण कोविडच्या या पॅन्डेमिकमुळे आपण ते शाळा भरू शकल्या नाहीत त्यामुळे त्यांना तुम्हाला ते, ते, ते शिकता आलं नाही म्हणून आपण याची थोडक्यात उजळणी करत आहोत तर बहुपदीची कोटी कशाला म्हणतात आधी बहुपदी कशाला म्हणतात हे आधी लक्षात घ्या बहुपदी म्हणजे एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा मी इथे काय लिहिलेली आहे बैजिक राशी लिहिलेली आहे या बैजिक राशीमध्ये जर चलाचा आता एक ते एक्स सहा काय आहे चल आहे आणि पाच आणि सहा हे काय आहेत स्थिरांक का आहेत तर इथं चलाचा जर घातांक पूर्ण संख्या असेल किंवा घातांक हा अपूर्णांकात नसेल तर तो पूर्ण संख्यात असेल तर या बैजिक राशीला आपण काय म्हणतो बहुपदी म्हणतो आता बहुपदी ही एका चलातली असू शकते दोन छलातली असू शकते म्हणजे दोन छलातली म्हणजे एका एकाऐवजी आपण दोनही चले आपण वापरू शकतो आलं लक्षात बहुपदीमध्ये एक छल असेल तर तिला छल बहुपदी म्हणतो आपण आता बहुपदीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे घातांक आहे ज्या चलाचा घातांक पूर्ण संख्या असेल ती बैजिक राशी ही बहुपदी असते आता इथं इथं समजा असं असेल एक छेद एकचा एक छेद दोन वाघात एक्सचा एक छेद दोन वाघात अधिक पाच एक्स तर ही बहुपदी होणार नाही कारण इथं चलाचा घातांक काय आहे अपूर्णांक आहे त्याच्यामुळे ही बहुपदी नाही ही मात्र बहुपदी आहे एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा कारण इथे एक्सचा जो घातांक आहे तो काय आहे दोन आहे दोन ही पूर्ण संख्या आहे आता इथं आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे बहुपदी म्हणजे काय कळलं आपल्याला पण बहुपदीची कोटी कशाला म्हणतात तर दिलेल्या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा जो घातांक असतो त्या घातांकाला बहुपदीची आपण कोटी म्हणणार आहोत आता इथे एक्स हे दोन ठिकाणी आहे म्हणजे चल दोन ठिकाणी आहे पण इथे एक्सचा वर्ग आहे इथे एक्सचा काहीच नाही म्हणजे घात एक असतो आलं लक्षात म्हणजे मोठा घात कोणता आहे दोन आहे म्हणजे इथं बहुपदीची कोटी जी आहे ती काय येणार आहे दोन येणार आहे बहुपदीची कोटी काय येणार आहे दोन समजा मी आणखी एक बहुपदी लिहिली एक्सचा चौथा घात अधिक एक्सचा तिसरा घात अधिक शून्य अधिक पाच तर इथं आता बहुपदी ही सुद्धा बहुपदीच आहे कारण इथं एक्सचा घातांक काय आहे पूर्ण संख्या आहे ही बहुपदी आहे परंतु तिचा घातांक मोठात मोठा घातांक मोठा आहे चार आहे चार ही काय असणार आहे मग ह्या बहुपदीची कोटी असणार आहे कोटी म्हणजे काय बहुपदीची तर दिलेल्या बहुपदीमधील जो चल दिसतो आपल्याला चल म्हणजे काय नेहमी आपण बदलतो एक्स लिहितो कधी वाय लिहितो त्याच्या किंमती नेहमी बदलतात एक्सची किंमत कोणत्या समीकरणामध्ये दोन असेल कोणत्या समीकरणात तीन असेल म्हणजे त्याची जी किंमत आहे ती स्थिर नसते ती काय असते चल चल असते म्हणजे वेगवेगळी येते तर त्या जो आपण अल्फाबेट वापरणार आहोत कधी आपण एक्स वापरू कधी वाय वापरू कधी ए वापरू कधी बी वापरू, वापरू आपले जे सव्वीस अल्फाबेट आहेत त्यापैकी कुठलाही अल्फाबेट आपण वापरू शकतो आणि त्या चलाचा जो घातांक आहे जो सर्वात मोठा आहे तिला आपण कोटी म्हणायचं आहे आता इथं उदाहरण दिलेलं आहे दोन एक अधिक पाच एक्सचा वर्ग वजा तीन या बहुपदीमध्ये एक्स हे काय आहे चल आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा घातांक काय आहे दोन आहे आणि म्हणून या बहुपदीची कोटी काय आहे दोन आहे आता ज्यावेळेस बहुपदीची कोटी दोन असते त्या बहुपदीला वर्ग बहुपदी म्हणतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वर्ग बहुपदी म्हणतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा त्याला आपण वर्ग समीकरण असं सुद्धा म्हणू शकतो बहुपदीचे प्रमाणरूप आता आपण कोटी कळलं आपल्याला प्रमाणरूप समजून घ्यायचं आहे आता एखादी बहुपदी आता ही बहुपदी आहे लिहिलेली आता ही बहुपदी जर मी घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडली तर त्या बहुपदीचं ते प्रमाणरूप आहे आता इथली बहुपदी दिसत आहे सात अधिक सहा एक्सचा वर्ग अधिक चार एक्स आता इथं सात म्हणजे इथं बहु चल नाहीच इथं चलाचा दुसरा घात आहे इथं चलाचा पहिला घात आहे म्हणजे ही घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमानं बहुपदी दिसते का नाही तर तिला आपल्याला चढत्या किंवा उतरत्या क्रमानं मांडून घ्यायचं आहे एक तर मग चढत्या क्रमानं मांडून घेण्यासाठी मला आधी लिहावं लागेल सहा एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक सात आता इथं एक्स नाही म्हणजे एक् शून्यवा घात घेता येतो आपल्याला म्हणजे इथं एक्सचा वर्ग एक्सचा पहिला घात आणि एक्चा शून्यवा घात आता ही आहे उतरत्या क्रमानं मांडला आपण ह्यालाच आपण या पद्धतीने लिहू शकतो सात एक्सचा शून्यवा घात अधिक चार एक्सचा एकवा घात सहा एक्सचा वर्ग आता हे एकवा घात नाही लिहिला तरी चालतो पण आपण समजण्यासाठी लिहित आहोत तुम्हाला शून्य एक दोन म्हणजे हे काय लिहिलं आपण चढत्या क्रमानं आणि हे काय लिहिलं आपण उतरत्या क्रमानं जे जेव्हा दिलेली जी काही बहुपदी आहे ती बहुपदी प्रमाणरूपात लिहिण्यासाठी घातांकाच्या एकतर चढत्या क्रमानं लिहा किंवा घातांकाच्या उतरत्या क्रमानं लिहा म्हणजे ते बहुपदी या बहुपदीचं काय असेल प्रमाण रूप असेल त्यानंतर बहुपदीचे सहगुणक रूप प्रमाण रूपातील बहुपदीच्या प्रत्येक पदातील चलाचा सहगुण चिन्हा सहित लिहायचे आपल्याला चिन्हा सहित कंसात स्वल्पविराम देऊन लिहिणे म्हणजे त्या बहुपदीचे सहगुणक रूप आहे आता ही बहुपदी आपण इथे लिहिलेली आहे आता चार सहा एक्चा वर्ग अधिक चार एक्स अधिक सात एक्सचा शून्य वागात तर ह्या बहुपदीचे एक्सचे जे चल आहे त्या चलाचा जो सहगुणक आहे इथे सहगुणक सहा आहे इथं सहगुणक चार आहे इथं सहगुणक सात आहे तर ते चिन्ना सकट लिहायचं आहे आपल्याला चिन्हा सकट लिहित असताना आपलं जे, जे ओ, कौंस मांडायचं आहे सहा कॉमा चार कॉमा सात आता इथं मी प्लस सात लिहिले म्हणून चिन्ह लिहिणार नाही आता इथं जे आहे मायनस सात आहे तर माझे या बहुपदीसाठी येईल या बहुपदीसाठी येईल रूप सहा कमा चार कमा मायनस सात <coughs> म्हणजे चिन्हांचा आपल्याला इथं काय करायचं आहे चिन्ह प्लस असेल तर लिहिण्याची गरज नाही पण चिन्ह मायनस असेल तर मात्र आवर्जून आपल्याला ते लिहावं लागेल नाहीतर आपलं रूप चुकेल आता इथं पहा पाच एक्सचा वर्ग मायनस दोन एक्स मायनस तीन ही बहुपदी ऑलरेडी आपल्याला कशात दिसत आहे प्रमाण रूपात दिसत आहे याचे रूप लिहायचे आहेत पाच येईल एक्स वर्गचा सहगुणक पाच आहे इथं एक्सचा सहगुणक मायनस दोन आहे या मायनसला विसरायचं नाही आणि इथं एक्स झिरोचा एक्सचा झिरो वाघातचं सहगुणक आहे मायनस तीन हे असेल सहगुणक रूपातली बहु म्हणजे बहुपदीचं सहगुणक रूप तसेच सहगुणक रूपातील बहुपदी ही घातांक रूपात लिहि लिहिता आली पाहिजे आता सहगुणक रूपातील ही बहुपदी आहे तिला आपल्याला घातांक रूपात लिहायचं आहे आता जेवढे सहगुणक आहेत जेवढे सहगुणक आहेत त्याच्यापेक्षा एका संख्येनं त्याची कोटी लिहायची असते आता इथं सहगुणक तीन आहेत तर मग माझी कोटी किती येईल दोन येईल मग आता दोन बहुपदीची कोटी दोन येईल म्हणजे पाच एक्चा वर्ग वजा दोन एक्स वजा तीन हे असेल बहुपदीचं घातांक रूप म्हणजे घातांक रूप बहुपदीमधलं आपल्याला सहगुणकरूप लि लिहिता आलं पाहिजे आणि सहगुणकरूपावरून आपल्याला बहुपदीचं रूप लिहिता आलं पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करता आलं पाहिजे आणि ब बहुपदीचं घातांक रूप लिहित असताना एक लक्षात ठेवायचं आहे जे सहगुणक आहेत तीन सहगुणक असेल तर कोटी दोन येईल चार सहगुणक असतील तर कोटी तीन येईल पाच सहगुणक असतील तर कोटी चार येईल हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कोटी एकनं कमी घ्यायची आहे आता इथे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे पाच कॉमा ऋण चार कॉमा शून्य कॉमा तीन ही सगुणक रूपातील बहुपदी आपल्याला घातांक रूपात मांडायची आहे आता इथे एकूण किती पदं आहेत सगुणक किती आहेत चार आहेत म्हणजे कोटी किती येईल तीन येईल कोटी तीन येते आणि आपण लिहून टाकूया लिहून करूया एक्सच घ्यावा असं नाही मी वायसुद्धा घेऊ शकते पाच वायचा घन कारण कोटी आपली तीन आली का तीन आली एक दोन तीन चार गुणक आहेत कोटी आपल्याला एक न कमी घ्यायची आहे पाच वायचा घन वजा चार वायचा वर्ग अधिक शून्य वाय कारण इथं शून्य दिले म्हणून मी शून्य वाय घेतले अधिक तीन ही आपली काय असेल घातांक रूपातील बहुपदी असेल आता इथं एक्सा वापर करून लिहिलेला आहे असंही तुम्ही लिहू शकता आपल्याला चल वापरण्याची कुठलाही चल सव्वीस अल्पाबीटपैकी कुठलाही एक आपण चल म्हणून वापरू शकतो शक्यतोवर आपण एक्स आणि वायचाच वापर करतो सवय आहे आपल्याला एक्स आणि वाय या दोन्ही कुठल्याही चलामध्येही आपल्याला रूपातील बहुपदी ही घातांक रूपामध्ये मांडता येते यानंतर यावर आधारित आपण स्वाध्याय सोडूया खालील बहुपर्यायी प्रश्ना प्रश्नाकरिता योग्य उत्तराचा पर्याय निवडा आता खाली बहुपदी दिलेली आहे तीन एक्सचा घण अधिक पाच एक्स अधिक पाच एक्सचा वर्ग वजा पाच बहुपदीची कोटी लिहित असताना आपल्याला तिला प्रमाण रूपात लिहिण्याची गरज नाही फक्त आपल्याला डोळ्याला दिसतं इथं तिसरा घात आहे इथं एकवा घात आहे इथं दुसरा घात आहे इथं शून्यवा घात आहे म्हणजे सगळ्यात मोठा घात काय आहे तीन आहे म्हणजे बहुपदीची कोटी काय येते तीन येते म्हणजे पर्याय क्रमांक सी त्यानंतर एक्स पाच एक्सचा घन वजा पा दोन एक्स अधिक सहा एक्सचा चौथावा घात अधिक एक ही बहुपदी प्रमाण रूपात लिहा आता मी पर्यायाला पाहणार नाही मी आधी प्रमाण रूपात लिहिणार आहे आणि मी जी लिहिलेली रूपातली बहुपदी कुठल्या पर्यायात शोधते कुठल्या पर्यायात आहे ते मी शोधणार आहे आता इथे सर्वात मोठा जो घातांक आहे तो काय आहे स एक्सचा चौथावा घात म्हणजे माझं पहिलं पद येईल एक्सचा सहा एक्सचा चौथावा घात दुसरं पद येईल एक्सचा तिसरा घात म्हणजे पाच एक्सचा घन मायनस आता इथं एक्सा वर्ग नाही म्हणजे मला काय करावं लागेल शून्य हे एक्सला वर्गाला मला गुणाकाराच्या रूपात घ्यावं लागेल कारण इथं एक्स वर्ग नाही म्हणून त्यानंतर अधिक सॉरी मायनस दोन एक्स अधिक एक हे झालं प्रमाणरूप आता या प्रमाण रूपातली बहुपदी इथं कुठं आहे आहे आपल्याला सहा एक्चा चौथा घात अधिक पाच एक्सचा घन वजा दोन यक्स अधिक एक आता इथे एक्सचा वर्ग त्यांनी घेतलेला नाही घेतला तरी चालतो घेतला तरी चालतो म्हणजे हे पहिलं उत्तर काय असेल आपलं प्रमाणरूप असेल त्यानंतर तिसरा गणित आहे पाच सॉरी चार वायचा वर्ग अधिक पाच वाय वजा तीन ही बहुपदी सहगुणक रूपात लिहा आता इथं चार वायचा वर्गाला सहगुणक चार आहे वायला सहगुणक पाच आहे आणि वाय झिरोचा सहगुणक आहे मायनस तीन आता हे उत्तर कुठं आहे पहा डी या पर्याय दिसते म्हणजे आपला पर्याय क्रमांक डी त्यानंतर खालील कृती पूर्ण करा बहुपदी दिलेली आहे कोटी लिहायची आहे चार पीचा वर्ग अधिक सात पीचा घन वजा आठ पी अधिक एक आता सर्वात मोठा घातांक काय आहे पाच आहे म्हणजे कोटी काय येईल पाच येईल सहा एचा पाचवा घात अधिक सात एचा आठवा घात वजा नऊ आता एचा इथं आठवा घात आहे म्हणजे कोटीसुद्धा आठ येईल सगळ्यात मोठा घातांक आठवा आहे म्हणून कोटी आठ येईल सीचा नववा घात वजा एक म्हणजे सीचा जो घातांक आहे सगळ्यात मोठा नऊ आहे म्हणजे कोटी सुद्धा नऊ येईल त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा बहुपदी दिलेला आहे प्रमाण रूप लिहायचं आपल्याला प्रमाण रूप लिहित असताना घातांकाचा चढता किंवा उतरता क्रम लिहायचा आहे मी उतरत्या क्रमानं लिहिणार आहे आता इथे सगळ्यात मोठा घातांक चार आहे म्हणजे पाच डी चा चौथा घात येईल त्यानंतर तिसरा घात येईल अधिक चार डीचा घन आता इथे मी आधी का लिहिलं तर इथं प्लस चार आहे म्हणजे प्लस चिन्ह मायनस चिन्ह असेल तर इथं मला मायनस लिहावं लागलं असतं इथं प्लस आहे म्हणजे तर प्लस लिहिते त्यानंतर मायनस तीन डीचा वर्ग अधिक एक आता इथं सगळ्यात मोठा घाटांक आहे पाच आहे मायनस तीन वायचा पाचवा घात चिन्ह सकट लिहायचा आपल्याला प्लस असेल तर चिन्हा चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं पण मायनस असेल तर मात्र चिन्ह आपल्याला आवर्जून लिहावं लागतं त्यानंतर चौथा घात आहे मायनस वायचा चौथा घात त्यानंतर तिसरा घात अधिक सात वायचा घन अधिक सहा वायचा वर्ग आणि राहिलेश काय अधिक दहा <coughs> त्यानंतर पीचा, 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 पीचा वर्ग आहे पीचा घन म्हणजे पहिली संख्या येईल आपलं पहिलं पद येईल आठ पीचा घन दुसरं पद येईल अधिक नऊ पीचा वर्ग तिसरं पद येईल अधिक पाच पी आणि चौथं पद येईल मायनस नऊ आता रूपात लिहायचं आहे सात पीचा वर्ग वजा आठ पी अधिक तीन पी वर्गचा सगुणक सात आहे पीचा सगुणक मायनस आठ आहे आणि तीन प्लस तीन म्हणजे नुसता तीन लिहिला तरी चालतो त्यानंतर नऊ सात मायनस पाच आणि नऊ दहा मायनस चार हे आपलं सहगुणकरूप त्यानंतर बहुपदीचं ग्रुप दिलेलं आहे बहुपदी घातांक रूपात ह्याची आहे एक दोन तीन तीन सहगुणक आहेत म्हणजे आपली बहुपदीचा घातांक काय येईल दोन येईल एक्सचा वर्ग वजा दोन एक्स अधिक तीन एक्स हे चल वापरा म्हणले त्यामुळे एक्सच वापरूया आपण एक दोन तीन चार पद आहेत म्हणजे एक्सा घन कोटी काय येईल तीन येईल अधिक शून्य एक्सा वर्ग अधिक शून्य एक्स वजा तीन आता इथं पद किती सहगुण किती आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे कोटी काय येतं चार मायनस चार एक्सचा चौथा घात अधिक शून्य एक्सा घन अधिक एक्सा वर्ग अधिक दोन एक्स अधिक नऊ फक्त मी याला काय केलेलं आहे पाच संख्या आहे म्हणजे इथं मी एक्सचा वर्ग लिहिला आहे सॉरी एक्सचा चौथा घात लिहिला आहे अधिक शून्य एक् तिसरा घात अधिक एक्सचा दुसरा घात अधिक एक्स अधिक नऊ म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक्सचा घातांक जे संख्या आहे त्याच्यापेक्षा एक न कमी घेऊन आपल्याला लिहायचं आहे अशा पद्धतीने आज आपण बहुपदी हा जो पाठ आहे तो आपण इथे पूर्ण केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू